भारतात शनिवारी तंत्रज्ञानातील नव्या युगाचा आरंभ झाला देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे फाय जी सेवेचा शुभारंभ केला तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फाय जी सेवेच्या शुभारंभासाठी पनवेलमध्ये आले होते महाराष्ट्रात ही सेवा सुरू करण्यासाठी राज्यातील तीन शाळांची निवड करण्यात आली होती त्यात पनवेल महापालिकेच्या नवीन पनवेल पोधी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेचा समावेश होता यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोदी शाळेत उपस्थित राहून फाय जी सेवेचा शुभारंभ केला तसेच शाळेतील विद्यार्थी शिक्षकांची मन मोकळेपणाने संवाद साधला यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे माजी उपमहापौर चारुशिला घरत माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ तेजस कांडपिळे उपायुक्त सचिन पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते फाय जी तंत्रज्ञानाचं आज लॉन्चिंग झालेलं आहे आणि त्यामुळे आज आपल्या राज्याच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि एक क्रांतिकारक क्षणाचे आपण आज सगळे साक्षीदार आहोत फाय जीची आतुरतेने आपण सगळे वाट पाहत होतो आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे इंडिया मोबाईल काँग्रेसदेखील आजपासून दिल्लीमध्ये त्याली त्याची सुरुवात झालेली आहे आणि इंडियन मोबाईल काँग्रेसमधून फाय जीचा शे सेवेचा जो शुभारंभ आहे तो देखील आज झालेला आहे आणि या सेवेतील शिक्षणाशी निगडीत असा हा प्रयोग आपल्या रायगड जिल्ह्यातील या पनवेल शाळेची जी काही निवड केली त्यासाठी मी आ, प्रधानमंत्री महोदय असतील आपले मंत्री महोदय असतील या सगळ्यांनाच मनापासून अश्व आश, अश्विनी वैष्णव यांचं देखील मी अभिनंदन करतो संबंधित अधिकाऱ्यांना देखील धन्यवाद देतो कारण आपण महाराष्ट्रातल्या आमच्या या पनवेल महापालिकेच्या शाळेची निवड केली आणि खऱ्या अर्थाने आपण हा देशाचा स्वातंत्र्य महोत्सव आपण साजरा करतो आहे पंचाहत्तरवा आणि अशा या प्रसंगी आपल्याला फाय जी लॉन्चिंग झालेलं आहे यामध्ये त्यांनी या तंत्रज्ञानाचा फायदा जो आहे तो आपल्याला सांगितला आहे विशेष करून मुलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण सर्वच जण आपण या संपूर्ण आप जी नवीन टेक्नॉलॉजी आहे या माध्यमातून जिथे नेट नाही तिथे नॉनस्टॉप नेट मिळेल आपण सर्व शाळांमधून एकमेकांना आपण फाय जीच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकतो त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावला जाऊ शकतो शिक्षकांसाठी देखील हे अतिशय उपयुक्त असं माध्यम मा आहे त्यांचं देखील ट्रेनिंग आपण ऑनलाईन किंवा या फाय जी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येईल डिजिटलमुळे दृश्य मगाशी त्याच्यामध्ये एक मेडिकलचं हार्टचं जे आपल्याला फंक्शन दाखवलं आणि त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात देखील एक क्रांती घडेल अशा प्रकारचं देखील आपण मगाशी पाहिलेलं आहे दृश्य माध्यम जे आहे या डिजिटलमुळे अतिशय प्रभावीपणे मुलांना ते समजायला सोपं असतं त्याचा देखील यामुळे मुलांच्या आकलनशक्तीमध्ये देखील प्रभावी परिवर्तन होईल आणि त्याला चालना मिळेल प्राथमिक माध्यमिक आणि कॉलेजमध्ये uh, देखील याचा उत्तम वापर होऊ शकतो आणि त्याचबरोबर नॉर्मल क्लासेस ही स्मार्ट क्लासेसमध्ये कन्वर्ट होऊ शकतात या सगळ्या फाय जीमुळं आणि या सगळ्याचमुळे उत्तम दर्जा दर्जाचं जे शिक्षण uh, uh, e आहे क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे आहे स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन जे आहे हे आपल्याला या ठिकाणी फाय जीमुळे अतिशय बदललेलं पाहायला मिळेल त्याचबरोबर ई लर्निंग आहे डिजिटल क्लासरूम आहे टीचर ट्रेनिंग आहे त्याचबरोबर ऑनलाईन आपल्याला जे मध्ये कोविडमध्ये जसं आपल्याला व्हर्च्युअल क्लासरूम आपण त्याची त्याच्यातून देखील शिक्षण घे बरोबर ना रे बाबा तुम्हाला होतं की नाही ते ऑनलाईन कोविडमुळे हां मग त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला आता ते स्पीड वाढेल ना याचं जवळपास पंचवीस ते तीस टक्के पटीने हे फाय जी फोर जी टू फाय जीमध्ये खूप मोठं जास्तीचं स्पीड आहे नॉनस्टॉप स्पीड आहे पूर्वी डिस्टर्बन्स होत होता आता ते होणार नाही त्याचबरोबर ॲक्युरेसी या ठिकाणी मिळेल या सगळ्याचाच फायदा जो आहे तुम्हाला शिक्षणासाठी मिळेल आणि शिकवण्यामध्ये देखील त्याचा फायदा होईल शिक्षकांनाही त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर या फाय जीचा फायदा होईल बँकिंगमध्ये होईल त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात देखील होईल सगळे क्षेत्र आता जे काय ॲप्लिकेशन आहे आपण डाउनलोड जसे करू तशा तशा त्यामध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला मिळेल अनेक क्रांती या ठिकाणी जीमुळे देशामध्ये या ठिकाणी घडेल आणि ही सगळ्यात महत्त्वाची बाब आपल्यासाठी आहे आणि म्हणूनच आपल्याला एवढंच सांगतो की याचा फायदा जो आहे मग अशी आमच्या ब्रिजेश कुमारजींनी सांगितलं ब्रजेश सिंगनी की बाबा याचा जो उपयोग आहे आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला शे चांगलं शिक्षण त्याचा दर्जा वाढवण्यासाठी आपण करा बाकी जे काय आहे ते आपल्याला वगळायचं आहे त्याच्यामधून चांगलं आपल्याला घ्यायचं आहे आणि सगळ्या चांगल्या बाबी ज्या आहेत यामध्ये आपल्याला खूप फायदा होईल त्याचा बाकी मनोरंजन मूवी गेम बीम तर आहेतच पण त्याच्यावर आपल्याला त्याच्याऐवजी फोकस आपला विद्यार्थ्यांनी आपल्या दर्जा आपला सु उंचावण्यामध्ये आपल्याला केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला देखील जे काय आता हे फाय जी लॉन्चिंग झालेलं आहे याचे जे फायदे आहे ते देखील आपल्याला वेळोवेळी कळतील समजतील आणि नक्की आपण त्याचा फायदा आपल्या राज्यातल्या या सगळ्याच साठी घेता येईल आणि ब्रिजेश सिंग यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर याचा बेनिफिट आहे मुलांनाही आहे सगळ्या राज्यातल्या अनेक सगळ्यांनाच आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आजच्या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो प्रधानमंत्री महोदयांचं देखील स्पीच आहे भाषण आहे त्यांचं मार्गदर्शन जे आहे आपण ऐकलेलं आहे आणि नक्की याच्यामध्ये आजच्या या दिवसाचं महत्त्व जे आहे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये याचा खूप फायदा होईल एवढं मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मला वाटतं आणखी काय तुम्हाला मुलांना बोलायचं आहे काय मुलांना आणखी काही विचारायचं नाही ना ठीक आहे सगळ्यांना शुभेच्छा मला वाटतं उशीर झालेला आहे तुम्हाला पण आणि सगळ्यांना सकाळपासून आपण बसलेलो आहोत सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही टीवी न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट